एनसीपीची व्होट बँक कमी होत चालली आहे, शिवसेनेची व्होट बँक कमी होत चालली आहे. तर ही जेव्हा व्होट बँक कमी होते तेव्हा ती भाजपकडे आकृष्ट होते. त्यामध्ये दोन प्रकारचे कार्यकर्ते आणि दोन प्रकारचे नेते आहेत, एक जो आज भाजपमध्ये आहे आणि एक जो उद्या भाजपमधून अन्य पक्ष भाजपमध्ये येणार आहे. आणि अनेक लोक येण्याची दाट शक्यता आहे. काही लोक उंबरठ्यावर आहे, काही लोक उंबरठ्याच्या पलीकडे उभे आहेत, काही लोक दूर उभे आहेत, दूरून आम्हाला बघतात आहेत की या पक्षामध्ये गेलं पाहिजे म्हणून आम्ही स्वीकारतो. पण मग अनुभवानी लक्षात असं येतं की कदाचित असं नाही आहे. आणि जेव्हा माणसं अधिक जवळ येतात तेव्हा अधिक कळतात. तेव्हा वाढत असताना माणसं आभाळातून वरती नाही येत, दुसऱ्या प्रदेशात नाहीत नाही. 24 इलेक्शन हे छोट्या स्क्रीनचं इलेक्शन असणार आहे, बरोबर, लोक मोबाईलवर असणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे सोशल मीडियाचा या निवडणुकीवर प्रभाव राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसरी टर्म म्हणजेच 2024 जी भाजपानं विचार केलेली आहे, एक मोठा विजय जो आहे तो या संपूर्ण भारतामध्ये ऐतिहासिक करावा या संदर्भात संकल्प 2024 ही एक संकल्पना मांडण्यात आली आहे. राज्यात संकल्प 2024 महाविजय हा जी संकल्पना आहे, या संकल्पनाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, जे संयोजक आहेत श्रीकांत भारतीय, ते आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बऱ्याच मनमोक्या गप्पा करणार आहेत. तुमचं रेडसममध्ये स्वागत आहे. नमस्कार. संकल्प महाविजय 2024 नक्की संकल्पना काय आहे आणि कसं साध्य करणार? प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या नाशिकच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी माझ्यावरती महाविजय 2024 याचं प्रदेश संयोजक म्हणून जबाबदारी दिली आहे. मुळामध्ये महाराष्ट्राच्या सामान्य जनतेचे जे पल्स आहेत ते पल्स मतपत्रिकेतनं बाहेर यावेत. म्हणजे माननीय नरेंद्रभाई मोदी जे विश्वातले सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत ते लोकसभा 2024 निवडणुकीच्या नंतर ज्यावेळेस शपथ घेत असतील प्रधानमंत्रीची त्यावेळेस महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असेल आणि विधानसभा 2024 निकालानंतर भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना याचा मुख्यमंत्री बसलेला असेल, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे 150 आमदार असतील, यासाठी महाविजय 2024 संकल्प आहे. महाविजय 2024 भाजपाचा संकल्प आहे, पण हा संकल्प पूर्ण करताना कधी शिवसेना फोडावी लागते, कधी काँग्रेस फोडण्याचा विचार करावा लागतो, नक्की स्वतः भाजप स्वतःचे जीवन का नाही करू शकत? मुळामध्ये कोणाला फोडणं हा विषयच नाही आहे. भारतीय जनता पार्टी आपले सिद्धांत, आपला विचार, जनतेच्या संबंधातली आपली कळकळ संवेदना घेऊन समाजामध्ये जाते. ज्यावेळेस समाजामध्ये जाते तेव्हा समाजाचा रिस्पॉन्स मिळतो आणि त्यातनं काही अन्य लोकांना, पक्षातल्या अन्य कार्यकर्त्यांना, अन्य नेत्यांना असं वाटतं की महाराष्ट्राचं भलं जर कोणी करू शकत असेल तर ते देवेंद्र फडणवीस करू शकतात, ते एकनाथ शिंदेसाहेब करू शकतात, ते भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना करू शकते आणि त्यातून लोकांना असं वाटतं की या पक्षामध्ये गेलं पाहिजे म्हणून आम्ही स्वीकारतो. आणि हेही सांगितलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा हा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे की अन्य पक्षामधले लोक ज्यावेळेस भाजपकडे आकृष्ट होतात तेव्हा त्यांना स्वीकारून भाजपच्या कार्यपद्धतीमध्ये आणता येणं याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण स्वीकारायचं कोणाला? ज्यांच्यावर खूप आरोप होतात ते आरोप भाजपाचेच नेते बऱ्याच वेळा जातात, कोर्टात जातात. इवन आता किरीट सोमय्यांचं उदाहरण आपण घेऊया, जे ज्यांच्या विरोधात आरोप करतात ते नंतर भाजपात येतात. नक्की अशा लोकांनाच भाजपामध्ये का स्थान? बरेच वेळा असं असतं की जेव्हा माणूस विरोधी पक्षामध्ये असतो आणि या पक्षामध्ये असतो आपापल्या पक्षाच्या रोलच्या काही मर्यादा असतात. राजकारणामध्ये काही लिमिटेशन समजून घेतल्या पाहिजे. पण बरेच वेळा असं असतं की माणूस आरोप करतो कारण दिसत असतं, पण मग अनुभवानी लक्षात असं येतं की कदाचित असं नाही आहे. आणि जेव्हा माणसं अधिक जवळ येतात तेव्हा अधिक कळतात. अधिक कळल्यानंतर एखाद्या माणसाला वाटतं या पक्षात आलं पाहिजे आणि आम्हाला खात्री असते की आमच्यासोबत राहून तो जुन्या काही केलेल्या चुका करणार नाही, कारण आमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून आम्ही स्वीकारतो. नाही, आता तुम्ही म्हणाले काही कमतरता ज्या आहेत त्या शोधल्या पाहिजे. आपण देखील खऱ्या अर्थानं भाजपानं देखील काही कमतरता शोधल्या आहेत का, की साधनसुचितेमध्ये आपण काही कमी पडलो का, किंवा आपण मंथन जे करतो ज्या पद्धतीने आपण ग्राउंड लेवलवर काम करतो त्याच्यात कुठे कमी पडतो का, की जेणेकरून अशा लोकांचा आपल्याला पाठिंबा घ्यावा लागतो? असं नाही राहत.
जेव्हा एखादा राजकीय पक्ष वाढतो ना, तेव्हा वाढत असताना माणसं आभाळातून वरती नाही येत, दुसऱ्या प्रदेशात येत नाही, त्या क्षेत्रातूनच माणसं वाढवावी लागतात. पक्षाचा जनाधार वाढवणं म्हणजे पक्षांची मतांची संख्या वाढवणं, ॲक्टिव्हिस्टची संख्या वाढवणं आणि लिडरशिपची संख्या वाढवणं, ह्या तिन्ही वाढवायच्या असेल तर तुम्हाला तिथूनच लोक घ्यावी लागतात. आणि हे राजकारणाच्या फंक्शनिंगचं कंपल्शन आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे जेव्हा पक्ष वाढतो तेव्हा तुम्हाला अन्य पक्षातली लोक, अन्य पक्षांची मतं, अन्य पक्षांचे ॲक्टिव्हिस्ट हे घ्यावे लागतात, कारण ते येतातच. आता भारतीय जनता पक्षाबद्दल इतका विश्वास लोकांना निर्माण झाला आहे, माननीय नरेंद्रभाई मोदींमुळे असेल, माननीय देवेंद्रजींमुळे असेल, त्यामुळे काँग्रेसची व्होट बँक कमी होत चालली आहे, NCPची व्होट बँक कमी होत चालली आहे, शिवसेनेची व्होट बँक कमी होत चालली आहे. तर ही जेव्हा व्होट बँक कमी होते तेव्हा ती भाजपकडे आकृष्ट होते. एखादा कार्यकर्ता NCPचा, काँग्रेसचा असू द्या किंवा शिवसेनेचा असू द्या, तो आकृष्ट होतो BJPकडे, नरेंद्रभाईंच्या नेतृत्वाकडे, देवेंद्रजींच्या नेतृत्वाकडे. तुम्ही स्वाभाविकपणे तो जेव्हा आकृष्ट होतो तेव्हा तो भाजपमध्ये येतो. जेव्हा हे आकृष्ट होतात इतर पक्षांचे नेते असतात, पण कुठेतरी स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांना असेल किंवा कार्यकर्त्यांना असेल थोडा एक भीतीचं वातावरण होतं, अरे हे आलं आपलं काय. आणि तसं झालंही 2019 ज्यांना ज्यांना आमदारकीची संधी होती त्यांना त्यावेळी सांगण्यात आलं की बाबा यावेळी तुम्ही शांत बसा, पुढच्या वेळेस आपण बघू. आताही जर तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं जर भाषण बघितलं की कार्यकर्त्याने पक्षासाठी काहीतरी दिलं पाहिजे, पक्षातला कार्यकर्ता किती वेळा देणार, शेवटी पक्षाच्या कार्यकर्त्याला देखील दिलं गेलं पाहिजे, ही भूमिका कधी. मुळामध्ये असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं जे सोशिओ पॉलिटिकल अपब्रिंगिंग आहे ना, ते ऑर्गनायझेशन बेस आहे. वेळोवेळी भाजपच्या ऑर्गनायझेशन मेकॅनिझममध्ये कमिटमेंट, श्रद्धा ही नेहमी सांगितल्या जाते आणि ती भाजपच्या फंक्शनिंगमध्ये उभी होत जाते. त्यामुळे स्वाभाविकपणे जेव्हा माणूस बोलतो, म्हणजे आदरणीय देवेंद्रजी या समारोपामध्ये बोलले की तुम्ही पक्षाशी कमिटेड असले पाहिजे, हे स्वाभाविक आहे पक्षामध्ये. आणि 2019 तुम्ही उल्लेख केला, मी केवळ 2019 नाही म्हणत, भारतीय जनता पक्षाच्या जर्नीमध्ये, प्रवासामध्ये तुम्हाला कित्येक लोक अन्य पक्षातनं या पक्षात आलेले दिसले असतील. इवन ज्यावेळेस पक्ष सत्तेमध्ये नव्हता, जेव्हा पक्ष विरोधी पक्षात होता आणि काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा सत्तेत असलेल्या काँग्रेसची लोकंसुद्धा भाजपमध्ये आलेली आहेत. याला काय कारण आहे? याला एकमात्र कारण कुठलं असेल, त्यांचा विश्वास आहे भारतीय जनता पक्षावर. आणि जेव्हा इकडे आल्यानंतर काही कार्यकर्त्यांना डिस्टर्बन्सेससुद्धा असं म्हणतो, नेचर ऑफ द पॉलिटिक्स, माणूस आहे शेवटी. पण भाजपचं वैशिष्ट्य असं आहे की तो पक्षाशी कमिटेड आहे. नाही, पक्षाशी कमिटेड आहे मी हे विचारण्याचं कारण आहे, कारण परवाच आपलं राज्य कार्यकारिणी झाली, कुठेतरी अमरावतीचा पराभव असेल, कारण ज्या पद्धतीनं मतबाद झाले खऱ्या अर्थानं विजय मिळू शकला असता, पण कुठेतरी कार्यकर्त्यांना एक नेत्यांसाठी संदेश द्यायचा होता असं अमरावतीकडे बघितलं जात आहे. त्याच पद्धतीने तुम्ही आशिष शेलारांचं भाषण ऐकलं असेल, त्याचबरोबर तुम्ही प्रीतम मुंडेंचं भाषण ऐकलं असेल, कुठेतरी मनातल्या भावना ज्या आहेत त्या समोर आणताना कार्यकर्ता दिसतोय किंवा नेता दिसतोय. कसं असतं की ही किती चांगली गोष्ट आहे भारतीय जनता पक्षामध्ये, की तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या समोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत 6 वर्षात. कारण 6 वर्षामध्ये पिनड्रॉप सायलेन्स होता, पहिल्यांदाच कुठेतरी भावना व्यक्त, कारण पहिल्यांदाच कार्यकारिणीमध्ये आलेत ना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हा आपल्या मनातलं शेअर केलं जातं तेव्हा ते नकारार्थी उद्देशाने कार्यकर्ते घेत नाही, किंवा सांगणारा नेतासुद्धा ते घेत नाही, हेल्दीली घेतो. कारण नाहीतर मग व्यक्तिगत याच सांगितलं असतं, पब्लिकली सांगतात काय, कारण त्याचा कार्यकर्त्यांवर पण त्यांचा विश्वास आहे आणि नेत्यांवर पण विश्वास आहे. हे मनातलं शेअरिंग आहे. म्हणजे मी खूप वेळा बरेच म्हणतो की भाजपमध्ये खदखद असा जो ट्रेडिशनल शब्द वापरला जातो तो भाजपमध्ये नाही राहत, हे इन्फॉर्मल शेअरिंग आहे. नाही, इन्फॉर्मल शेअरिंग आपण तुम्ही म्हणतात, पण जेव्हा आपण समाजकारणात जातो किंवा राजकारणाच्या गप्पा मारतो किंवा राजकारणात जेव्हा ह्या चर्चा होतात, तर कुठेतरी पंकजा मुंडे तिकडे, आपण बावनकुळेंचं उदाहरण घेतलं होतं, सुधीर भाऊंचं उदाहरण घेतलं, बऱ्याच वेळा चर्चा बाहेर येतात की कुठेतरी कोणतरी नाराज आहे. अशा वेळी या सगळ्यांना एकत्र घेऊन महासंकल्प किंवा महाविजय ही जेव्हा थीम मांडायची असेल तर नक्की या सगळ्यांना जुळून कसं आणणार, किंवा ही सगळी गणितं कशी, त्याचं पुढचं देखील मी म्हणणार, पण आधी हे जे आहे की हे सगळ्यांना एकत्र कसं व्यासपीठावर आणलं. कसं भारतीय जनता पक्षाचा USP काय या प्रश्नात त्याचं उत्तर हा कार्यकर्ता म्हणतो, पण मला याची पूर्ण कल्पना आहे की तो इथे आल्यावरसुद्धा कोणाची ना कोणाची स्पेस घेत असतो. बरोबर, तो जेव्हा कोणाची स्पेस घेतो तेव्हा काही प्रमाणामध्ये माणूस आहे शेवटी, त्याला वाटू शकतं, पण त्याची स्ट्रेंथ ही आहे की त्याची पक्षावर श्रद्धा आहे. त्याच्यामुळे
ज्याला आपण तथाकथित बाहेरून आलेलं, मी तर खूप वेळा असं म्हणतो की या महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचे कार्यकर्ते आहेत, दोन प्रकारचे नेते आहेत, एक जो आज भाजपमध्ये आहे आणि एक जो उद्या भाजपमधून अन्य पक्षातून भाजपमध्ये येणार आहे. दोनच प्रकारचे कार्यकर्ते आहेत. मी तर म्हणतो की काँग्रेसमधला प्रत्येक कार्यकर्ता आमचाच कार्यकर्ता आहे. कमिटेड नेत्याला पण आता खतखत जी आहे ती बाहेर निघाली. नाशिकमध्ये जर तुम्ही तर होतातच, जो कमिटेड कार्यकर्ता त्याची देखील खतखत निघायला सुरुवात झाली. आता आम्हाला पण आरक्षण द्या ही जर मागणी करण्याची वेळ आली असेल तर नक्कीच याचा पण पक्षाने विचार करण्याची वेळ आली. हा, एक गोष्ट नक्कीच खरी आहे की भारतीय जनता पक्षामध्ये जो बऱ्या प्रमाणामध्ये येत आहे, आणि मी तुम्हाला आज कालच सोलापूरमध्ये सांगितलं की भारतीय जनता पक्षामध्ये अनेक लोक येण्याची दाट शक्यता आहे. काही लोक उंबरठ्यावर आहे, काही लोक उंबरठ्याच्या पलीकडे उभे आहेत, काही लोक दूर उभे आहेत, दूरून आम्हाला बघतात आहेत. तर येणारच आहेत. शेवटी पक्ष वाढवायचा असेल तर तुम्हाला आकाशातनं माणसं नाही घेत आहेत, किंवा तुम्हाला जर समजा परभणी जिल्ह्यात पक्ष वाढवायचं असेल तर तुम्हाला नांदेडमधून नाही घेत आहेत. घेण्याविषयी मत नाही आहे. मी प्रश्न असं विचारला आहे की जी खतखत आहे किंवा आम्हाला आरक्षण द्या ही जी भाजपाच्या मूळ पार्टीच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना वाटायला लागले, त्याकडे पक्ष कसं बघतो? मला बरेच वेळ असं वाटतं की ती क्षणिक प्रतिक्रिया असते आणि ती स्वाभाविक आहे, ती आम्ही लोकांनी स्वीकारली पाहिजे. कारण तो माणूस आहे, मन आहे, तो पक्षाशी इमोशनली कनेक्ट आहे, त्यामुळे त्याला असं क्षणभर वाटू शकतं. पण तुम्ही त्याचा इतिहास जर पाहिला तर अशा प्रकारची प्रतिक्रिया भाजपच्या विकासामध्ये कधी अडचणीची नाही ठरत. कशा पद्धतीने या सगळ्यांना समोर जात? कारण बाहेर जे चित्र उभं राहतं, तुम्ही म्हणतात की पक्षात नाही आहे, पण जेव्हा मतदारांसमोर चित्र उभं, कारण मतदार तुम्हाला मत देणार आहे, जेव्हा मतदारांसमोर असं चित्र उभं राहतं की अरे सुधीर मुनगंटीवार नाराज आहे, अरे कुठेतरी पंकजा मुंडे नाराज आहे, कुठेतरी आशिष शेलार म्हणतात की मला सगळ्यात उशिरा मिळतं का तिकडे, असे जे वाद निर्माण होतात, राम शिंदे म्हणाले अरे मला पराभवाला कारणीभूत पक्षांतर्गत होतं, हे जेव्हा चित्र जेव्हा मतदारांमध्ये जातं तेव्हा मतदारांचा असा विचार होता ना काँग्रेस आणि भाजपात बदल काय, त्याला तुम्ही मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही याचा पण केव्हा तरी अभ्यास केला पाहिजे सगळ्यांनी, असं माझं मत आहे. काँग्रेसच्या डिफरन्सेस ऑफ ओपिनियनची चर्चा ही गांधींपासून वल्लभभाई पटेलांपासून नेहरूंपर्यंत होती, पण काँग्रेस त्या काळात सलग जिंकत आली. याचा अभ्यास जर केला लक्षात येईल सामान्य माणसाच्या भल्याचं वातावरण त्या काळात काँग्रेसमध्ये होतं, आणि त्यामुळे लोकांनी अशा प्रकारच्या चर्चेला फार दखल घेतली नाही. कारण कॉमन माणसाला याच्यात फार घेणं देणं नसतं, त्याचं भल्याची चिंता कोण करतं याच्यावर त्याचा विश्वास असतो. 14 आम्ही का जिंकलो, 19 आम्ही का जिंकलो, केंद्रातही जिंकलो, राज्यातही जिंकलो, याला काय कारण आहे? कारण महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेसाठी, म्हणजे मग तो शेतकरी असेल, कामगार असेल, दलित असेल, विद्यार्थी असेल, समाजातल्या सगळ्या सेक्शनमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये काम झालं. नरेंद्रभाईंच्या नेतृत्वामध्ये तर महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला वाटायला लागलं की याशिवाय दुसरा तारणहार कोणी नाही. त्यामुळे अशा या विषयाची चर्चा फार होत नाही. हा हे खरं आहे की याची काळजी घेतली पाहिजे का? आता 100% काळजी घेतली पाहिजे. पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो, जस्ट बिलीव्ह ऑन मी, सामान्य माणूस या मतामध्ये आला आहे की आपलं भलं जर कोणी करू शकत नाही, म्हणजे आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये जा, तुम्ही गडचिरोलीमध्ये जा, तुम्ही सिंधुदुर्गामध्ये जा, मी महाराष्ट्रभर प्रवास करतो, तुमच्या लक्षातील 2.5 वर्षामध्ये जे ताल करून ठेवून दिले आहेत आणि नेतृत्वाची जी दुर्दैवी चर्चा महाराष्ट्रामध्ये झाली ती, आणि आत्ता देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेंची असलेली गौडदौड, त्यात सामान्य माणूस खुश आहे, तो अशा छोट्या गोष्टीकडे लक्ष नाही देत. पण कुठेतरी जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात पार्टीच्या लोकांना भेटाल तेव्हा एक मोठं आव्हान देखील तुम्हाला आहे, कदाचित तुम्हाला त्याची कल्पना देखील असेल, पण तुम्ही खुल्या मनाने इथं काय बोलणार नाहीत, पण कुठेतरी वन मॅन आर्मी ही जी संकल्पना भाजपामध्ये या ठिकाणी प्रतिमा तयार झालेली आहे, ती प्रतिमा जेव्हा बदलवण्याचा विषय असेल तेव्हा तुम्हाला मोठं आव्हान असेलच. मला असं वाटत नाही. बघा तुम्ही, म्हणजे मी तमाम पत्रकारांनासुद्धा आणि राजकीय निरीक्षकांनाही सांगू इच्छितो की हिंदुस्थानच्या राजस व्यवस्थेमध्ये राजा कालस्य कारणं असं मांडलं गेलं आहे. शेवटी राजा एकच असतो. तुम्ही जगाच्या पाठीवर राजा कधी, या राज्याचे दोन राजे, आपल्या इथे डेमोक्रसी स्वीकारल्यानंतर सुद्धा एका विधानसभेमध्ये दोन आमदार नाही होत. एक नंबर दोन, तुम्ही सगळ्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे की पक्ष जेव्हा निवडणूक लढवत असतो तेव्हा माणूस निवडणूक लढवत असतो, पक्ष चिन्ह घेऊन येत असतं. याचा अर्थ असा की व्यक्ती माणूस याचा डेमोक्रसीमध्ये सुद्धा आपला एक प्रभाव आहे. हे सामान्य माणसांनी ॲक्सेप्ट केलं आहे, डायजेस्ट केलं आहे, कारण त्याचा सोशल DNA, पॉलिटिकल DNA हा राम राजा, कृष्ण राजा, चंद्रगुप्त राजा, हा सोशल DNA आहे. राजकीय निरीक्षकांनी केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे की भाजपमधला नेता, भाजपमधलं नेतृत्व हे वन मॅन आर्मी राहू शकत नाही. याला एकमात्र कारण असं की आम्ही टीमनी काम करतो
हे आमचं फंक्शनिंग आहे, आम्ही टीमनी निर्णय करतो हे आमचं फंक्शनिंग आहे. पण दुर्दैवाने तुमचा प्रश्न करेक्ट यासाठी आहे की पत्रकार बंधूंना, राजकीय निरीक्षकांना वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या काँग्रेसचं मेकॅनिझम म्हणजेच राजकीय मेकॅनिझम असं वाटतं, आणि ते चूक पण नाही, कारण त्या माइंडसेटचा प्रभाव आहे, त्या चष्म्यातून भाजपच्या नेतृत्वाकडे पाहायची सवय झाली आहे. तो तुम्ही म्हणतात चष्म्यातून बघण्याचा, पण आम्ही भाजपला संघटना आणि वन मॅन आर्मी इथपर्यंत बघतो आहे, म्हणून हा प्रश्न. मला असं वाटतं की तुम्हाला भाजपमधली वन मॅन आर्मी बघायची असेल तर तुम्हाला भाजपच्या चष्म्यातून बघावं लागेल. तुम्ही काँग्रेसच्या आणि परंपरागत चष्म्यातनं भाजपच्या वन मॅन आर्मीकडे बघायला लागला तर भाजपच्या नेत्यांवरती अन्याय होईल. 2024 हा जो महासंकल्प आहे, काय आव्हान आहेत? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही सोशल मीडिया, नवीन ट्रेंड या जेव्हा गोष्टी करतात तेव्हा खरोखर हा एक मोठा हे आहे, अडचण आहे की मुळीच नाही, उलट मला असं वाटतं ही संधी आहे. बदललेली डेमॉग्राफी, 67% यूथ, या युवकांनी UPA गव्हर्नमेंट पाहिलंच नाही, बरोबर, त्यांना काँग्रेसने केलेले घोळ माहीतच नाही, त्यांना फक्त मोदी माहिती आहेत, कारण तो जेव्हा 10 वर्षाचा होता त्यावेळेस सगळं आटपून गेलं होतं यांचं आणि मोदीजींचं राज्य आलं होतं. आता जो मुलगा 18 वर्षाचा मतदानाला जाणार आहे त्याच्या समज येण्याच्या काळापासून तो नरेंद्रभाई मोदींचं सरकार पाहतो आहे, त्याला दुसरं सरकारच माहीत नाही. हां, एका बाजूने हे आम्हाला चॅलेंज आहेच की इतकं स्पष्ट स्वच्छ पांढरा रंग दाखवायचा असेल तर आम्हाला केव्हा तरी काळा रंग त्याला सांगावाच लागणार आहे, आणि ते आम्ही नक्की सांगू. हे एका अर्थाने आव्हानच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की 14 इलेक्शन, 19 इलेक्शन आणि 24 इलेक्शन, या तिन्ही इलेक्शनमध्ये 24 इलेक्शन हे छोट्या स्क्रीनचं इलेक्शन असणार आहे, बरोबर, लोक मोबाईलवर असणार आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे सोशल मीडियाचा या निवडणुकीवर प्रभाव राहणार आहे. पण भाजपा आपण जर पाहिलं तर सर्वात जास्त, म्हणजे राजकीय पक्षांमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त टेक्नोसोबी भाजपच आहे. पण असं असताना देखील हे आव्हान कसं असतं, टेक्नॉलॉजीच्या आपल्या काही मर्यादा आहेत, बरेच वेळा लोकांना ते साध्य असे वाटायला लागतं. साध्य नाही, हे साधन आहे, हे कम्युनिकेट करावं लागेल, ते त्याच्या थ्रू लोकांपर्यंत पोचायचं आहे, आणि त्याच्या थ्रू जर लोकांपर्यंत पोचायचं असेल तर आपली पोचावं लागणार आहे. ही स्ट्रेंथ भाजपची आहेच की कोरोनाच्या पूर्वी ज्यावेळेस व्हर्च्युअल रॅलीज नव्हत्या, ज्यावेळेस VC नव्हत्या, त्यावेळेस एवढ्या कदाचित भाजपच्या मिटिंगा होत नसतील, त्याच्यापेक्षा जास्त मिटिंग आम्ही या काळात घेतल्या. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमचा धारणीतला कोपऱ्यामध्ये बसलेला आदिवासी कार्यकर्ता सुद्धा तो टेक्नोसावी आहे, कारण कोरोनाच्या काळात आम्ही त्याला सवयी लावलेल्या आहेत. तर इन दॅट टर्म्स वी आर स्ट्रॉंग, नो प्रॉब्लेम. पण सेम टाईम टेक्नॉलॉजीच्या माध्यमातनं करेक्ट विषय करेक्ट ठिकाणी पोहोचवणं हे मात्र आव्हान आहे. रॅलीज, सोशल मीडिया, आणखी काय संकल्पना आहेत की कशा पद्धतीने की यात्राच किंवा एक मोठी टीम जी आहे सेंट्रलची ती इथे आणणं या सगळ्या मुळामध्ये असं आहे की आता 3 दिवस झाले मला या विषयामध्ये जबाबदारी मिळाली आहे. त्यातला एक पार्ट मी नक्की आवर्जून सांगेल ज्याचा उल्लेख मी नाशिकच्या बैठकीमध्ये केला. मी 14 निवडणुकीचा इलेक्शन मॅच तुम्ही पडद्यामागे होतात आणि खूप मोठं त्याला यश देखील त्याही त्याही काळामध्ये, बरोबर. मला खूप वेळा असं वाटतं की जेव्हा एखादी मुवमेंट उभी करायची असेल तर इट शुड बी ऑलवेज इन्क्लुझिव्ह. त्यात सगळ्यांचा सपोर्ट, सगळ्यांचा सहभाग, सगळ्यांचं थिंकिंग, सगळ्यांचं थॉट प्रोसेस असं असलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मी नाशिकच्या बैठकीमध्ये घोषित केलं की मी 25, 26, 27 या तारखेकडे मान्य देवेंजींचा आणि भावनकुळे साहेबांचा वेळ घेऊन एक व्हर्च्युअल रॅली करतो आहे, आणि त्या रॅलीमध्ये आम्ही घोषित करणार आहोत, एक ॲप पाठवतो आहे, आणि आमच्या मंडल अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो आहे, त्यात त्यांना बोलावतो आहे की 24 निवडणुकीमध्ये काय काय प्रयोग केले पाहिजे. म्हणजे मी प्रफुल्लजी तुम्हाला अत्यंत अभिमानाने सांगेन आणि अनुभवाने सांगेन की बरेच वेळा मोठ्या स्केलवर काम करणाऱ्या नेत्यांपेक्षा माझा कुठला तरी कॉमन कार्यकर्ता अशी अफलातून एखादी गोष्ट सांगतो की त्याचा परिणाम फार मोठा असतो. आणि त्यामुळे मी अक्षरशः मंडल अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत सगळ्यांना या सगळ्या अभियानामध्ये प्रायमरी लेवलला सामावून घेतो आहे. तुम्हाला शुभेच्छा, कारण एक मोठं आव्हान आहे खऱ्या अर्थानं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आहेच, पण राज्यामध्ये ज्या ज्या छोट्या असतील, मोठ्या असतील, गुरुगुरी आहेत, या सगळ्यांमध्ये तुम्हाला यश मिळो आणि मोठं यश तुम्हाला लाभो. शुभेच्छा.
आपण स्टुडिओत आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.